आज साहित्याची ज्ञानयात्रा या अतिशय चांगल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मराठीमध्ये ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला अशा विस खांडेकर कुसुमाग्रज विंदा करंदीकर आणि भालचंद्र नेमाडे या साहित्यिकांच्या साहित्यावर आपण कार्यक्रम आयोजित केला आणि मी खरोखर त्याबद्दल आपले अध्यक्ष श्री राहुल नार्वेकरजी यांचं मनापासून अभिनंदन करतो आत्ताच नीलम सांगितलं की मराठी मनाने आणि मराठी माणसाने नेहमी जगाचाच विचार केला आणि बाराव्या शतकामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी विश्वात्मक देवाला पसादायन मागितलं आणि संपूर्ण विश्वाच्या कल्याणाची त्या ठिकाणी कामना केली आणि हाच विचार मराठी मनाचा मराठी साहित्यात सातत्याने उमटलेला आपण बघितला आणि म्हणूनच कुसुमाग्रजांनी देखील सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना तिमिरा तेजाकडे प्रभू अमुचाने जीवना अशा प्रकारच्या आपल्या शब्दातनं खऱ्या अर्थानं या ठिकाणी शिव म्हणजे हे संपूर्ण विश्व आहे अशा प्रकारचा विचार हा आपल्यापर्यंत निश्चितपणे मांडला